अवधूत चिंतन श्री गुरुदेव जगत श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांसमोर चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आहे गुरुवार म्हणून सगळ्यांना शुभ गुरुवार. आजचा गुरुवार आपल्या सगळ्यांचा खूप चांगला जाओ. आज आपण जास्तीत जास्त महाराजांची स्वामींची सेवा करो आणि त्याच पद्धतीने गुरुंचा आशीर्वाद आपल्याला लाभो ही स्वामींची प्रार्थना. तर बघा, पैसा आपल्याकडे यावा, माता लक्ष्मीने आपल्या घरात अखंड वास करावा यासाठी आपण काय नाही ते करत असतो. मग आपण म्हणजे जे शारीरिक कष्ट तर करतच असतो, पण आध्यात्मिकरित्या पण आपण बरेच काही उपाय करत असतो, बऱ्याच काही सेवा करत असतो. त्याच पद्धतीने घरात कटकट होऊ नये, घरात एक प्रकारची निगेटिव्हिटी असते. कधी कधी असं होतं, बघा, घरातली निगेटिव्हिटी ही घरातल्या माणसांनी बनलेली असते. मी खरं सांगते तुम्हाला, तुमच्या घरात एखादा जरी निगेटिव्ह माणूस असतो ना, तर तो सगळ्यांना निगेटिव्ह करतो. म्हणून घरात जेवढी पॉझिटिव्हिटी आणायचा प्रयत्न कराल तेवढा आपल्या सगळ्यांसाठी चांगला आहे. भले फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, भले संकट आहे, दुःख आहे, ते प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, पण आजचा दिवस कसा घालवायचा ते आपल्यावर असतं. कोणतीही वाईट गोष्ट किंवा वाईट वेळ आली तर ती देवाला कधी ब्लेम करू नका. हे आपल्या कर्माचं फळ असतं, म्हणून त्या पद्धतीने देव आपल्याला फळ देत असतो. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा, औदुंबर झाड. एक स्वामी भक्त म्हणून आपण जेव्हाही मंदिरात जातो, केंद्रात जातो, तिथे आपण औदुंबराला प्रदक्षिणा घालत असतो. 11 प्रदक्षिणा घातल्यावर आपण असं म्हणतात 11, 108, 21 तुमच्या इच्छितपणामुळे तुम्हाला जसं होईल तसं शक्ती यथाशक्ती यथाभक्तीने आपण प्रदक्षिणा घालत असतो. औदुंबर झाडाचं महत्व मी तुम्हाला सांगणार आहे. जे गुरुचरित्राचं पारायण करतात त्यांना माहिती आहे औदुंबर झाडाचं महत्व. अगदी मी थोडक्यात सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करते. आणि औदुंबर झाडाची एक गोष्ट आहे, एक वस्तू आहे त्या झाडाची, जी आपण आपल्या घरात आणल्यावर आपल्या घरात माता लक्ष्मी प्रसन्न होईल. कर्जमुक्तीवर मी तुम्हाला परत एकदा सांगते की आयुष्यात कर्जमुक्ती कष्टाला पर्याय नाहीये. कष्ट आपल्याला करणं करणं आहे, पण त्याचबरोबर नशिबाची साथ आणि महाराजांची साथ असणं खूप महत्वाचं असतं. त्याचं कारण मी तुम्हाला थोडक्यात सांगते की औदुंबर झाडाची एखादी गोष्ट आपण आपल्या घरात आणून आपल्या घरातल्या निगेटिव्हिटी बाहेर जाईल. कर्जमुक्तीतून आपल्याला मुक्तता होईल. कर्जमुक्तीतून मुक्तता म्हणजे काय? कर्ज जे आपण फेडतो आहे त्याच्या गती व्यवस्थित आपण आपलं कर्ज फेडायला आपली पण मदत होईल आणि हप्ते कधी बाउन्स होणार नाही. आणि त्याच पद्धतीने माता लक्ष्मी पण वास करेल. ते का करेल तुम्हाला मी सांगते. जसं मी तुम्हाला सांगितलं की गुरुचरित्र पारायणामध्ये जे लोक गुरुचरित्राचं पारायण करतात त्यांना माहिती आहे, गुरुचरित्रामध्ये औदुंबर वृक्षाची माहिती दिली आहे. पण मी थोडक्यात तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. बघा, हिरण्यकश्यपू हा जो राक्षस होता तो भक्त प्रल्हादाला खूप त्रास द्यायचा. आणि भक्त प्रल्हाद हे भगवान विष्णूंचे खूप मोठे भक्त होते. एकदा हिरण्यकश्यपू भक्त प्रल्हादांना विचारतात की कुठे आहे तुझा देव. तेव्हा भक्त प्रल्हाद म्हणतात की माझा देव चराचरामध्ये आहे, या विश्वामध्ये माझा देव आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये माझा देव आहे. तेव्हा भक्त प्रल्हाद समोर असलेल्या एका ढिगाला लात मारतात, जिथे औदुंबर झाड असतं त्या झाडाला लात मारतात. आणि त्या झाडातून नरसिंह हे भगवान विष्णूंचं एक रूप आहे, एक अवतार आहे. जेव्हा नरसिंह बाहेर येतात तेव्हा भक्त प्रल्हादांना खूप आनंद होतो. आणि हिरण्यकश्यपू आणि नरसिंहाचं युद्ध होतं. त्या युद्धात नरसिंह भगवान हे हिरण्यकश्यपूला त्याच्याच महलामध्ये त्याला डांबून ठेवतं आणि त्याचं पोट चिरता. हे सगळ्यांना माहिती आहे, गुरुचरित्रास ही कथा सांगितलेली आहे, एका अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. तर जेव्हा त्याचं पोट चिरता तेव्हा त्या हिरण्यकश्यपूच्या शरीरामध्ये एक कलिकुंड नावाचं विष असतं. आणि ते विष जेव्हा नरसिंहांच्या बोटामध्ये जातं, जेव्हा पोट फाडतं तेव्हा ते बोटांमध्ये असं हातांनी पोट फाडतं आणि ते जे कलिकुंडक विष असतं ते नरसिंहांच्या बोटांमध्ये लागतं आणि त्यांना खूप त्रास होतो. त्यांच्या विषामुळे त्यांना त्रास होतो. त्यावेळी माता लक्ष्मी औदुंबराच्या झाडाचं फळ आणते, ते भगवान नरसिंहांना देते. त्याने ते नरसिंह महाराज त्यांचे जे बोट आहे ते फळात टाकतात. आपल्याला माहिती आहे की औदुंबर झाडाचं फळ अतिशय महत्वाचं असतं, बरेच लोक ते खाता पण ते खूप थंड असतं. पण जेव्हा माता लक्ष्मी ते फळ त्यांच्या बोटामध्ये टाकते तेव्हा त्यांना होणारा त्रास कमी होतो. तेव्हा नरसिंह साक्षात जे भगवान विष्णू स्वरूप आहे ते औदुंबराला आशीर्वाद देतात की मी आणि माता लक्ष्मी सदैव तुमच्यामध्ये वास करेल, असा औदुंबर झाडाला आशीर्वाद देतात.
तर गुरुचरित्रात पण आपण बघितलेलं आहे की ध्रुवसिंह सरस्वती जेव्हा अमरापूरमध्ये वास करत होते, कृष्ण पंचगंगा कृष्ण संगमावर जेव्हा अमरापूरमध्ये वास करत होते तेव्हा घडलेली एक घटना तुम्हाला सांगते. जेव्हा ध्रुवसिंह सरस्वती जेव्हा तिथे वास करत होते तेव्हा ते औदुंबराच्या झाडाखाली बसूनच ध्यान करत असत आणि त्यांच्या तेव्हा तिथे त्यांच्या पूजेसाठी 64 योगिनी यायच्या आणि त्यांची पूजा करायची. आणि जेव्हा ध्रुवसिंह सरस्वतींनी ठरवलं की आता मला अमरापूर गाव सोडायचं आहे तेव्हा 64 योगिनी त्यांना विनंती करू लागल्या की तुम्ही कृपया करून हे गाव सोडू नका, कृपया करून तुम्ही इथे जाऊ नका. तेव्हा साक्षात ध्रुवसिंह सरस्वतींनी सांगितलं होतं की या औदुंबर वृक्षाच्या तळाशी माझा नेहमी वास असेल. आपण गुरुचरित्राच्या 21 अध्यायामध्ये पण पाहिलेला आहे की औदुंबर झाडाच्या मुळाजवळ आपल्या गुरूंचा वास आहे. सगळ्यांना माहिती आहे, जे नवीन लोक आहे किंवा ज्यांनी कधी गुरुचरित्राचं पारायण केलं नाही मी त्यांच्यासाठी सांगते की औदुंबर झाडाचं इतकं महत्व आहे. तुम्हाला एक सांगते की औदुंबर हा शुक्रग्रहाचा कारक मानला जातो आणि शुक्रग्रह हा पैसा ऐश्वर धनसंपदा याच्यासाठी बनलेला आहे. म्हणून ज्याचा शुक्रग्रह चांगला असतो त्याच्याकडे कधीही धनाची कमी राहत नाही. त्याच पद्धतीने औदुंबर झाडांना झाडांजवळ दत्तगुरूंचा देखील वास आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की औदुंबराच्या मुळाशी आपल्या गुरूंचा वास आहे म्हणून ज्यांचा गुरुबळ स्ट्रॉंग आहे त्यांना आयुष्यात कधीच कशाची कमी पडत नाही. मी तुम्हाला प्रत्येक वेळा सांगत असते की तुमच्या आयुष्यात पत्रिका वगैरे मी तरी नाही मानत, कारण तुम्हाला सांगते की माझा प्रारब्ध माझे स्वामी महाराज घडवणार आहे आणि माझे कर्म मला घडवणार आहे, पत्रिका वगैरे काही नसतं असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. तुमचे कर्म चांगले राहिले तर कोणतेही देव तुमचं कधीच वाईट करणार नाही किंवा कोणतेही ग्रहदारी तुमचं वाईट करणार नाही. म्हणून तुमचा गुरुबळ स्ट्रॉंग असणं खूप महत्वाचं आहे. गुरुबळ स्ट्रॉंग हे फक्त दत्तकृपेनेच होतं, महाराजांच्या कृपेनेच होतं, महाराजांच्या सेवे केल्याने. मग तुमचा पहिला गुरु असो, 12 असो, कोणता पण असो, तुम्हाला कधीही अडचण येणार नाही. म्हणून सांगते की औदुंबर झाडाखाली दत्तगुरूंचा वास आहे. ज्यांचा गुरुबळ स्ट्रॉंग असतो तिथे त्यांना कधीही कमी पडत नाही. आयुष्यात त्यांना कधीही हार कधी पत्करावा लागत नाही, त्यांना प्रत्येक कामात यश येतं. हे आहे औदुंबर वृक्षाचे फायदे. आता मी तुम्हाला सांगणार आहे की औदुंबर वृक्षाची अशी कोणती गोष्ट आहे, कोणती वस्तू आहे जी आपल्याला आणायची आहे. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की औदुंबराच्या मुळाजवळ आपल्या गुरूंचा वास आहे तर आपल्याला काय करायचं आहे. कोणताही शुभ दिनी आजच्या दिवशी तुम्ही केली तरी चालेल, पण खरं तर हा व्हिडिओ मी कालच करायला हवा होता. कारण आपल्याला म्हणजे बघा शुक्रवार म्हणजे उद्या शुक्रवार आहे, तर शुक्रवारी आपल्याला काय करायचं, शुक्रवारी आपल्याला औदुंबर झाडाची मुळी तोडून आणायची आहे. तुमच्या मला बऱ्याच कमेंट येतात की ताई आमच्या घराजवळ औदुंबराचं झाड, अरे खूप चांगलं आहे, औदुंबरचं झाड तुमच्या घराजवळ आहे म्हणजे साक्षात गुरूंचं स्थान तुमच्या घराजवळ आलेलं आहे, तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुम्हाला काय करायचं आहे, जिथे छोटस औदुंबराचं झाड येणार आहे किंवा आलेलं आहे आदल्या दिवशी शुक्रवारी तुम्हाला हे काम करायचं आहे. तुम्ही शुक्रवारी जर तुम्हाला हे काम करायचं, समजा आता उद्या शुक्रवार आहे, त्यांनी आज काय करायचं आहे, आज तुम्ही दिवसभरात कधीही औदुंबर झाडाच्या तिथे तुम्हाला जायचं आहे, औदुंबर झाडाच्या तिथे तुम्हाला जायचं आहे. पिवळे तांदूळ घ्यायचे आहे. पिवळे तांदूळ म्हणजे कसे घ्यायचे, ज्या आपले जे पांढरे तांदूळ असते त्याला हळद लावायची आणि ते पिवळे होतात. तिकडे गेल्यानंतर औदुंबराला थोडंसं जल अर्पण करायचं आहे, पिवळे तांदूळ अर्पण करायचे आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि त्यांना विनंती करायची आहे. तुम्ही कोणतंही झाड तोडणार असेल त्याच्या आधी तुम्हाला हे करायचं असतं. डायरेक्ट जाऊन झाड तोडून आणणं हे चुकीचं आहे. तुम्ही कोणती फुलं असेल, मला बऱ्याच कमेंट येतात की ते शिक्षणासाठी सेवा सांगा, तर त्याच्यासाठी पण एक सेवा आहे, मी नक्की तुमच्यासोबत ती शेअर करेल. पण आता मी तुम्हाला सांगते की औदुंबर झाडाची गेल्यावर तिथे आपल्याला त्यांची पूजा करायची आहे, त्यांना विनंती करायची आहे की माझ्या ह्या ह्या अडचणीसाठी किंवा घरात सुखशांती यावी, घरात पैशाची बरकत यावी ह्यासाठी मी तुमच्या झाडाचं उद्या मूळ तोडून घेऊन जाणार आहे, तर महाराज तुम्ही माझ्यासोबत उद्या या असं त्यांना विनंती करायची आहे. मग घरी ये जा आपण दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे शुक्रवारी. आता ही तुम्हाला काम तुम्हाला शुक्रवारीच करायचं आहे म्हणून गुरुवारीच जाऊनच आपल्याला त्यांना विनंती करायची असते. मग तुम्हाला ज्यांना आज करायचं असेल तुम्ही आज जाऊन विनंती करू शकता, उद्या जाऊन तुम्ही झाड मूळ तोडून आणू शकता. ज्यांना नाही शक्य तर ते कधी पण नंतर नेक्स्ट फ्रायडेला पण तुम्ही जाऊन करू शकता.
तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी स्वतःच आवरून आंघोळ वगैरे करून तुम्ही जायचं आहे त्या झाडाची छोटीशी मूळ तोडून आणायची आहे. घरी आणल्यानंतर ती स्वच्छ धुवायची आहे. तुमच्याकडे चौरंग असेल, पाट असेल, पाटावर एक पिवळं वस्त्र अंथरायचं आहे. त्या वस्त्रावर परत तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत. त्या तांदुळावर पांढरे तांदूळ ठेवायचे नाही. त्या तांदुळावर तुम्हाला हळद कुंकू व्हायचं आहे. इथे तांदूळ तुम्हाला कलरफुल करायचे आहे. ते झाल्यानंतर ती मुळी त्याच्यावर ठेवायची आहे. ती मुळी ठेवल्यानंतर परत प्रार्थना करायची आहे की तुम्ही माझ्या घरात अखंड वास करावा, माझ्या घरातलं दुःख, पीडा, अशांतता, कर्जमुक्ती याच्यातून मला बाहेर काढण्यासाठी तुम्ही मदत करा. आणि बाहेर काढण्यासाठी मदत करा म्हणजे माझ्याकडे अमाप पैसा येऊ दे असं अजिबात नाही. फक्त मी जे काही कष्ट करतो आहे, जे मी प्रामाणिकपणे कष्ट करतो आहे, त्या कष्टाला तुम्ही फळ द्या, ते कष्ट माझे सफल होऊ द्या, हीच प्रार्थना करायची आहे. कोणत्याही देवाकडे खूप मोठी लिस्ट असते तुमची, घर द्या, बंगला द्या, गाडी द्या, हे द्या असं नाही करायचं. तुमचे कर्म चांगले ठेवा, तुमची श्रद्धा चांगली ठेवा, तुमची सेवा चांगली ठेवा. अर्थात तुम्हाला जे नको आहे ते तर तुम्हाला त्याच्यापेक्षा पण किती तरी पट तुम्हाला महाराज देता, यात काही शंकाच नाही. म्हणून कोणत्याही देवाकडे अशी गोष्ट कधीच मागायची नाही. सो हे सगळं झाल्यानंतर त्यांची पूजा वगैरे केल्यानंतर तुम्हाला त्या मुळीचं काय करायचं आहे, छोटासा प्रत्येकाच्या घरात स्टीलचा डबा असेल, त्या स्टीलच्या डब्यामध्ये कुंकू ठेवायचा आहे. कुंकू बऱ्यापैकी कुंकू ठेवा. त्या कुंकवावर तुम्हाला ती मुळी ठेवायची आहे आणि तो डबा झाकून तुमच्या देवघरात तुम्ही ठेवा. रोज त्यांची फक्त हळदी कुंकू लावून, धूप दीप लावून त्यांची अगरबत्तीने तुम्हाला त्यांची पूजा करायची आहे. बाकी काहीही करायचं नाही. रोज त्याचं मंत्र स्तोत्र असं काहीच नाही. फक्त ती आपल्या देवघरात ठेवा, त्याची पूजा करा. ही सेवा हा उपाय तुम्ही करून बघा, तुमचे बरेचसे प्रश्न मार्गी लागतील. साक्षात औदुंबराच्या झाडाला दत्तगुरूंचं स्थान आहे. मी माझा पर्सनली अनुभव सांगते. मी जेव्हा प्रेग्नेंट होती, आरोग्य माझे जुने सबस्क्रायबर आहे त्यांना माहिती आहे की माझी स्वामींची कृपा किती आहे माझ्यावर. तेव्हा मी प्रेग्नेंट होती, मला माहिती आहे. 9 महिन्यापर्यंत मी औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घातलेल्या आहे. रोज 108 प्रदक्षिणा. माझी एक पण दिवस कधीही प्रदक्षिणा बुडाली नाही. हा एवढंच होतं. मी जेव्हा माहेरी गेली तेव्हा मग ते स्किप झालं, कारण माझ्या माहेरून थोडंसं केंद्र लांब होतं. माझ्या इकडनं केंद्र, सॉरी, माझ्या जुन्यावरून केंद्र खूप जवळ होतं. म्हणून ते मी केली आणि तिकडे गेल्यावरती सेवा थांबली. 9वा महिना लागला मला आणि मी तिकडे गेली. सो फक्त 10-15 दिवस ती सेवा नाही राहिली, पण मी ती सेवा केली आणि महाराजांच्या कृपेने आणि त्या औदुंबर झाडाचं मला तरी खूप, मी पाऊस, ऊन, थंडी मी कधीच पाहिलं नाही. मी प्रदक्षिणा घालतली आणि त्याच्याच कृपेने लक्ष्मी स्वरूप मुलगी माझ्या आयुष्यात आली, यात काही शंकाच नाही. म्हणून तुम्ही पण ते करा. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही प्रदक्षिणा पण घाला. रोज घातल्या तरी अतिशय उत्तम. तुम्ही केंद्रात गेले, एक तरी प्रदक्षिणा घालता, 11 प्रदक्षिणा घालता. 11 प्रदक्षिणा घातल्यानंतर एक भजन म्हणायचं असतं की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायांची झाली करा सुरवया. हे सगळ्यांना माहिती आहे, मी फक्त तुम्हाला सांगते आहे. ते नसेल शक्य तर तुम्ही फक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणून तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता. तुमच्या मनातल्या इच्छा देखील पूर्ण होतील. रोज जर तुम्ही औदुंबराला 11 प्रदक्षिणा जरी घातल्या, 108 घातल्या तर अर्थात उत्तम. रोज तुम्ही 11 जरी घातल्या, तुमच्या अशक्य अशा गोष्टीही महाराज शक्य करतील, यात काही शंकाच नाही. अतिशय छोटा मोठा व्हिडिओ होता, मला माहिती नाही. आय होप तुम्हाला आवडला असेल. हो, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.